नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, GD 2024 आपण जी काय लेक्चर सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातील हा पर्सेंटेज चॅप्टर आहे. पर्सेंटेज चॅप्टरचा हा आपला 3रा एपिसोड आहे. पाठीमागे झालेले सर्व एपिसोड तुम्ही पाहून घ्या. रेशो चॅप्टर म्हणजेच गुणोत्तर, प्रमाण आणि वैवारी हे तीनही चॅप्टर झालेले आहेत. टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेजचा आपला हा 3रा एपिसोड आहे. पाठीमागील जे काही एपिसोड झालेले आहेत प्रत्येक चॅप्टरचे, ते सर्व चॅप्टरचे एपिसोड आपल्याला या ठिकाणी कामाला येणार आहेत. काही गोष्टी डायरेक्ट सांगितल्या जातील, त्याचं एवढंच कारण असेल की पाठीमागील प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काही एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आजचा हा पहिला प्रश्न पहा, म्हणजे काल आपले 6 प्रश्न झालेले होते, आत्ताचा हा 7वा प्रश्न आहे. जर एचा पगार हा बीच्या पगारापेक्षा 30% कमी आहे तर बीचा पगार हा एच्या पगाराच्या तुलनेत 30% जास्त आहे. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला नेहमी कोणतीही एक्झाम असून द्या, पोलीस भरती असेल, GD असेल, कोणतीही एक्झाम असेल तुमची, तर त्यामध्ये वारंवार हा विचारला जाणारा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, एका ठिकाणी काय दिलं आहे, ए दिलेलं आहे आणि एका ठिकाणी काय सांगितलं आहे, बी दिलेलं आहे. तुम्हाला पहिल्या पर्सेंटेजच्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे 30% म्हणजेच किती, 3/10. जर तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही, 30/100 300/10. या ठिकाणी पहा, हे जे काय आहे ते किती सांगितले, जर एचा पगार बीच्या पगारापेक्षा 30% कमी आहे, 30% कमी, 30% म्हणजेच किती, 3/10 कमी आहे, कमी म्हणून डाऊन एरो केला. जर एचा पगार हा बीच्या पगारापेक्षा 30% कमी आहे, पहा या ठिकाणी वैवारी चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट सांगितलेली होती. काय होती, ज्यावेळी तुम्हाला एखादा अपूर्णांक आलेला असेल, आता हा सोबत 3/10 आहे, हा छेद कोणाला द्यायचा आणि हा अंश कोणाला द्यायचा, बरोबर. आता ज्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, कोणाच्या रिलेटेड सांगितलेलं आहे, म्हणजे आता च्या लागलेला असेल त्याला काय करा तुम्ही, छेद द्या, आणि जो कोणी राहिलेला असेल त्याला काय करा, अंश द्या. आता ठिकाणी ए आहे, बी आहे. आता या ठिकाणी काय सांगितले, बीच्या पगारापेक्षा, म्हणजे कोणाच्या सांगितलं आहे, बीच्याबद्दल सांगितलेलं आहे, बरोबर. म्हणून छेद जो आहे तो हा कोणाला देणार, आपण या बीला देणार आहोत. आणि राहिलेलं कोण आहे, ए, म्हणजे एला काय देणार, आपण 3 देणार, बरोबर. अशी कंडिशन आहे. आता मला सांगा, यामध्ये बीचा पगार 10 आहे तर एचा पगार बीच्या तुलनेमध्ये 3 कमी आहे असं त्याचा अर्थ होतो. 3/10 म्हणजेच काय, 10 पैकी 3. आणि यामध्ये सांगितलं जर 30% कमी आहे म्हणजेच काय, 10 पैकी 3 कमी आहे. जर हा एरो जर 30% जास्त असता म्हणजेच 10 पैकी 3 जास्त, म्हणजेच काय असतं या ठिकाणी बघा, जर सांगितलं फक्त 30% असतं तर आपण काय घेतलं असतं, हा बी आहे आणि हा ए आहे, तर हा बी 30/10 असेल तर हा काय घेतला असता, 3. जर बीच्या तुलनेत एची टक्केवारी जास्त 30% आहे म्हणजेच आपण काय केलं असतं, 30% म्हणजेच काय, हा एरो जास्त केला असता, म्हणजे 3/10 जास्त. जर हा 10 असेल तर हा 3 जास्त, म्हणजे 10 अधिक 3 13 केला असता. या ठिकाणी काय सांगितलं आहे, 30% कमी सांगितलेलं आहे, बरोबर, म्हणजे हा डाऊन एरो. जर बी हा 10 असेल तर ए हा 3 कमी असेल, जर बी हा 10 असेल तर ए हा 3 कमी असणार, म्हणजेच हा किती येईल, 10 पेक्षा 3 कमी, म्हणजेच किती, 7 असेल. म्हणजे बी 10 असेल तर हा किती असेल, ए 7 असेल. कमी जास्त आणि इक्वल ह्या कंडिशन तुम्ही समजून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी पहा, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर वैवर चॅप्टर्स वगैरे पहा, रेशो चॅप्टर पहा, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी काय सांगितले, या दोघांमध्ये फरक बघा किती, या दोघांमध्ये फरक किती आहे, हा 3 फरक आहे, फरक किती आहे, 3, बरोबर. आता या ठिकाणी काय सांगितलं, जर एचा पगार हा बीच्या पगारापेक्षा 30% कमी आहे तर बीचा पगार हा एच्या तुलनेत 30% जास्त आहे. मगाशी बघा, बीच्या तुलनेत सांगितलं म्हणून छेद काय दिला, बीला दिला. आता या ठिकाणी विचारलं काय, एच्या तुलनेत विचारलेलं आहे, एला रिलेटेड करायचं आहे आपल्याला, म्हणून यामध्ये काय असणार, छेद काय असणार आहे, ए आहे.
आणि कोणाचा विचारले आपल्याला, बीचा पगार एच्या पगारापेक्षा विचारला, म्हणजे एच्याबद्दल विचारले म्हणून एच्या तुलनेत विचारले, ज्याच्याबद्दल तुलना करायची तो छेदामध्ये असतो आणि ज्याचा काढायचा आहे आपल्याला बीचा पगार काढायचा आहे तर या ठिकाणी काय असणार, अंशामध्ये बी असणार आहे. आणि टक्केवारी काढायची म्हणून इंटू काय करणार आपण, पर्सेंटेज साईन लावून 100 करणार. जे काय आहे तो या ठिकाणी काय करा तुम्ही, ए किती आहे 7 आहे आणि काय सांगितले बीचा पगार एच्या पगाराच्या तुलनेत किती टक्के जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी बीचा पगार 7 एपेक्षा कितीने जास्त आहे, 3 आहे. हा किती 7 आहे, हा किती 10 आहे, म्हणजे ए 7 आहे बी 10 आहे, म्हणजे बी 7 म्हणजे बी हा एपेक्षा 3 जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी काय किती येईल 3 येईल. आणि पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला, पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले कोणताही अपूर्णांक असेल तर अपूर्णांकाचं आपल्याला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करा तुम्ही, गुणिले 100 करा आणि या ठिकाणी पर्सेंटेज साईन द्या. बरोबर, या ठिकाणी बघा 3 × 100 300/7 या ठिकाणी टक्केवारीचं साईन द्या, 300/7. जर तुम्ही अजून याला भाग देऊ शकता, या ठिकाणी काय येईल 7 × 7, या ठिकाणी पहा 7 × 28 भाग जात नाही. बरोबर का, या ठिकाणी 300/7 म्हणजे या ठिकाणी 7 घ्या, 7 किती येईल 28, या ठिकाणी 2 राहिला, 7 × 2 = 14 किती राहतील, 14 × 6 = 20 राहतील, 42 6/6%. 300/7, 7 × 28, 2 राहिले म्हणजे 20 झाले, 7 × 2 = 14 राहिले किती 6, 42 6/7% जास्त आहे. तुम्हाला डाऊन कंडिशन असेल म्हणजे कमी टक्केवारी झाली, जास्त टक्केवारी झाली आणि सेम असली तर तिन्ही कंडिशन आता एक फॉर्मॅट तुम्हाला सांगितलेला आहे आणि याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. फॉर्म्युला वगैरे कोणत्याही प्रकारचा वापरू नका, कन्सेप्टला समजून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 8 आहे. एका गावाची लोकसंख्या 9000 आहे, त्या गावाचा वार्षिक जन्मदर 12.5% आणि मृत्यूदर किती 2.5% आहे, तर 3 त्या गावाची लोकसंख्या किती आहे. CHSL 2022 प्रिव्हियस इयरला प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र बघा, लोकसंख्येवरती जे काय प्रश्न असतात, प्रश्न हे हमखास तुम्हाला विचारले जाणार आहेत. GD असेल किंवा कोणती सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एकदम असेल, या घटकावरती फिक्समध्ये प्रश्न आहे तुम्हाला. आता हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत बघा. आता बघा, एका गावाची लोकसंख्या किती सांगितले 9000, त्या गावाचा वार्षिक जन्मदर दिला आहे, म्हणजे एका वर्षामध्ये जन्म घेणाऱ्यांची संख्या किती 12.5% आहे आणि त्याच वर्षामध्ये मृत्यू होणाऱ्याची संख्या किती आहे 2.5% आहे. म्हणजे जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे आणि त्यांची जर वजाबाकी केली तर जे येईल तो काय असणार आहे, जन्मदर असणार आहे ना, वाढणाऱ्यांची संख्या. म्हणजे जन्मसंख्या किती आहे या ठिकाणी पहा, कशा याच्यामध्ये ओव्हरऑल सेम मेथड वापरायची, काही बदल करायचं नाही, एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी जन्मदर किती आहे 12.5%, मृत्यूदर किती आहे याच्यामध्ये 2.5%. बरोबर, जर वजाबाकी केली तर किती येतो आहे 10%. म्हणजे ही जी काय 10% आहे ही जन्म होणाऱ्यांची संख्या राहिलेली. बरोबर, कारण जन्माचा दर जास्त आहे, मृत्यूचा दर कमी आहे, म्हणजे जे राहिलेले आहे ते जन्म घेणारीच मुलं आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात जी काही जन्मसंख्या आहे, जन्मदर आहे, आता प्रत्येक वर्षाला किती वाढतात 10% वाढतात. बरोबर, कारण 12.5% वाढत असले तरी मृत्यू पण 2.5% होतात, म्हणजे ओव्हरऑल वाढतात किती 10%. थोडक्यात प्रॉब्लेम्स कसा तयार झालेला आहे, एका गावाची लोकसंख्या 9000 आहे आणि प्रत्येक वर्षी त्या गावाची लोकसंख्या 10% वाढते, तर 3 तर 3 त्या गावाची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता या 10%ला कन्सिडर करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, हा डाटा तुम्ही लिहून घ्या. या ठिकाणी पहा, 10% म्हणजेच नक्की किती, पहिल्या एपिसोडमधला हा पॉईंट आहे जो तुम्हाला मिस नोट्स दिल त्या तुम्हाला
म्हणजे तुम्ही पाठ केलेलं असतील किंवा समजून घेतलं असेल हे तुम्ही तुम्हाला माहिती असावं ते. 10% म्हणजेच किती? 1/10, बरोबर. आणि या ठिकाणी काय सांगितले? वाढ होते. म्हणजे सुरुवातीला जर 10 असेल तर 1 वाढणार म्हणजेच किती होणार? 11 होणार. सपोज जी काही लोकसंख्या आहे ती आत्ता किती आहे? 9000 आहे. पहिल्या वर्षी काय झालं? 3 वर्ष डाटा काढायचा आहे. पहिल्या वर्षी या 9000 पैकी का नाही 10/11 वाढली. दुसऱ्या वर्षी काय झालं? पुन्हा सेम वाढलेली आहे ना 10/11. तिसऱ्या वर्षी काय झालं? पुन्हा सेम वाढली 11/10. 9000 ही लोकसंख्या आहे. वाढण्याचा दर किती आला? 11/10. म्हणजे अगोदर 10 होती, पुन्हा किती झाली? 11. हे तुम्हाला समजलेलं आहे का? एक मिनटं. ही जी काही लोकसंख्या होती 11/10, याचा अर्थ काय होतो? ही जी दाखवली जाते, छेद दाखवला जातो तो टोटल सांगतो, आणि ही जी आहे ती वाढ सांगते. का? कारण वाढणारी संख्या आहे ही, बरोबर. पहिल्या वर्षी काय झालं? ही जर 10 संख्या असेल तर 11 झाली, 1 वाढली म्हणजे 11 झाली. दुसऱ्या वर्षी काय झालं? पुन्हा 10 संख्या होती, त्याच्यामध्ये पुन्हा 11 वाढली. तिसऱ्या वर्षी काय झालं? सेम वाढलेली आहे ना, 10 होती 11 झाली. पहिल्या वर्षी सेम 10% वाढली, दुसऱ्या वर्षी पण 10% वाढली, तिसऱ्या वर्षी पण 10% वाढली. म्हणून 10 होती 11 झाली, 10 होती 11 झाली, 10 होती 11 झाली. आणि आत्ताच्या कंडिशनला एकूण किती लोकसंख्या आहे? गुणिले किती करा? 9000. याच्यामध्ये आणखीन आपले एक मेथड्स पाहिजे आहे, जे कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे, ज्याने करून कॅल्क्युलेशन तुमचं सोपं होणार आहे. या ठिकाणी पहा, हे 3 0 गेले, हे 3 0 गेले, म्हणजे राहिले किती? 9 × 11 × 11 × 11. 9 × 11 क्यूब, 11 घन किती आहे? 1331, बरोबर. मल्टिप्लिकेशन करा, 9 × 1 9, 9 × 27 + 2, 9 × 27 + 2 = 29, 2 × 9 = 9, 9 × 2 = 11, 11979 लोकसंख्या होणार आहे 3 वर्षानंतर. 9 × 1 9 9 × 27 2 9 × 27 + 2 = 29 × 9 = 11, बरोबर. आता 11 किती 9 11 979 झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, हा झाला तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पण थोडंसं सोपं करायचं आपल्याला अजून. आता हे सोपं कसं होईल? बऱ्याच जणांना 11 क्यूब जर माहीत नसेल किंवा एक्झाममध्ये अचानक आठवलं नाही तर काय करणार तुम्ही? तर याच्यासाठी एक छोटासा पार्ट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन पार्ट पाहूया. या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणत्याही संख्येला 11 जर मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करणार तुम्ही? या ठिकाणी पहा, 11 × 9 बरोबर, 9 × 11 असेल तर काय करणार तुम्ही? तर काय करा तुम्ही? हा जो 9 आहे या ठिकाणी काय आहे? 0 आहे, बरोबर. 0 × 9 आहे, बरोबर. या ठिकाणी काय करा, जी एकक संचांक आहे तो आयास मांडा 9, बरोबर. यामध्ये दोघांची ॲडिशन करा, 9 + 0 किती होईल? 9 झालं. 11 × 9 किती? 99. आता सपोज या 99 × 11 करूया आपण. या ठिकाणी पहा, 99 × 11 काय करा? 0 द्या तुम्ही. आयास या ठिकाणी मांडा 9, या दोघांची बेरीज करा, 99 × 18 = 8 किती आला? 1. पुन्हा या 9 याच्यामध्ये मिळवा, 9 + 1 = 1089 आलेलं आहे. या ठिकाणी पहा, म्हणजे प्रत्येक वेळी मागच्या संख्येमध्ये मागची संख्या पुढच्या संख्येमध्ये मिळवायची, मागची संख्या पुढच्या संख्येमध्ये मिळवायची. 1089 या ठिकाणी आलेलं आहे. आता पुन्हा काय करा तुम्ही, म्हणजे या ठिकाणी 9 × 11 × 11 या ठिकाणी केलेलं आहे. आता 1089 × 11 केलं तर हे आन्सर येते का आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, 1089
89 गुणिले किती 11, या ठिकाणी शून्य मांडून घ्या तुम्ही. या ठिकाणी शून्य मांडला नाही मांडला तरी चालेल, पण तुम्हाला एक समजण्यासाठी सोपं पडेल. जो काही 9 आहे तो अयासा तुम्ही लिहून घ्या. या 9 आणि 8 या दोघांची बेरीज करा. 9 आणि 8 किती 17, 17 7 हातच्या किती आला 1. हा 8 या शून्यामध्ये मिळवा. 8 अधिक 0 8, आणि हा 1 किती आला 9 आला, बरोबर. आता या शून्याला या 1 मध्ये मिळवा, किती होईल 1 होईल. या शून्याला 1 मध्ये मिळवला 1 आला, आणि आता या 1 या शून्यामध्ये मिळवा, किती येईल 11 येईल. 11 979, 11 979. पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. हा जो 9 आहे तो या ठिकाणी मांडा. ह्या दोघांची बेरीज करा. 9 अधिक 8 किती 17, 17 7 हातच्या किती आला 1. 8 अधिक 0 करा, 8 अधिक 0 8, आणि हा हातच्या घेतलेला 1, 8 आणि किती 9, बरोबर. त्याच्यानंतर हा 0 याच्यामध्ये ॲड करा. 0 अधिक 1 1 घेतला, पुन्हा हा 1 या शून्यामध्ये ॲड करा. हा किती येईल 1. 11 979, 11 979. आणि याच बेसिसवरती एवढं सोपी कंडिशन, एवढं सोपं कॅल्क्युलेशन असणं, तर तुम्हाला एक्झामच्या कालावधीमध्ये एका तासामध्ये प्रेशराइज न होता अशा पद्धतीने सॉल्व करू शकता. तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे की मॅथमॅटिक्स शिकायचं म्हणजे एक समजून घेण्याची गोष्ट आहे. कन्सेप्टला समजून घ्या, कॅल्क्युलेशनला समजून घ्या, आणि जास्त फॉर्म्युले किंवा जास्त पाढेपाठ करण्याच्या नादात राहू नका. ते करण्यापेक्षा कॅल्क्युलेशन पाठला महत्त्व द्या तुम्ही. एका प्रॉपर कन्सेप्टला समजून घ्या. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे या ठिकाणी काही वापरलेला नाही. तर याच्यासाठीच फॉर्म्युला वापरला जातो, गणित सॉल्व केले जातात. गणिताला समजून घ्या, एवढंच माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे. एका शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षाला 10% वाढते. जर 2018 साली 2 कोटी लोकसंख्या होती तर 2021 लोकसंख्या किती असेल? CHSL 2022 प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी पहा, लोकसंख्या किती आहे? 2 कोटी आहे. 2018 सालची लोकसंख्या दिलेली, 2018 लोकसंख्या दिली, आणि तुम्हाला जे काढायचं आहे ते किती सांगितलं आहे? 2021 काढायची आहे, बरोबर. 2018 लोकसंख्या आहे, 2021 काढायची, म्हणजे किती वर्षानंतर नंतरची काढायची? तुम्हाला 19, 20, 21, 3 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची तुम्हाला, बरोबर. या ठिकाणी काय सांगले? 3 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची. बरोबर. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जी काही लोकसंख्येची वाढ आहे ती किती आहे? 10%. म्हणजेच काय? 1/10% वाढ होणार. म्हणजेच काय? जर आत्ता 10 असेल तर पुढच्या वर्षी किती होणार? 11 होणार, बरोबर. पण 3 वेळा काय होणार आहे? 10 असेल तर 11 होणार, 10 असेल तर 11 होणार, 10 असेल तर 11 होणार. या ठिकाणी पहा, पहिल्या वर्षी काय झालं? 10 लोकसंख्या होती, झाली किती? 11. दुसऱ्या वर्षी सेम झाली, 10 होती, झाली किती? 11. तिसऱ्या वर्षी सेम कंडिशन झाली, 10 होती, झाली किती? 11. पण ही कंडिशन किती लोकसंख्येची आहे? 2 कोटी आहे लोकसंख्येची आहे. पण मल्टिप्लाय काय करणार तुम्ही? 2 कोटी करणार, बरोबर. या ठिकाणी पहा, 2 कोटी × 11 किती आहे? 1331 / 10 × 10 किती येईल? 1000. इक्वल टू किती येणार? या ठिकाणी पहा, 2 कोटी × 1331 किती येईल? 2 मल्टिप्लाय करा. 2,662 कोटी 2,662 कोटी
डिवाइडमध्ये किती 1000 बरोबर. यामध्ये जर तुम्ही पाहिलं छेदामध्ये किती 1000 आहेत म्हणजे 1030 आहेत, वरती चार अंकी संख्या आणि वरती काय प्लस पुढे काय आहेत कोटी आहेत बरोबर. 10 काढला तुम्ही हा, तुम्ही या ठिकाणी पॉईंट देणार. तुम्ही दुसरा 0 काढला हा पॉईंट पुढे सरकणार. तिसरा पॉईंट आहे, तिसरा 0 काढणार तुम्ही या ठिकाणी हा पॉईंट पुढे सरकवणार बरोबर. म्हणजेच किती आले 2.6 कोटी. हे लक्षात ठेवा, 3 वर्षानंतर किती लोकसंख्या होईल ती 2.6 कोटी लोकसंख्या होईल. फॉर्मॅट सेम आहे, बदल कोणताही नाही आणि सोपं आहे, तुम्ही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित याच्यावरती प्रॅक्टिस करा. फिक्समध्ये हा प्रश्न या टाईपचे येतात तुम्हाला. एका शहराची लोकसंख्या 80,000 आहे, ही लोकसंख्या पहिल्या वर्षी 8% कमी होते आणि दुसऱ्या वर्षी 5% वाढते, तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी किती लोकसंख्या असणार आहे. CHSL 2022 प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे 76,150 होईल का, ऑप्शन बी आहे 77,280 लोकसंख्या सांगितली आहे. आता या ठिकाणी पहा काय सांगितलं, या ठिकाणी एकूण लोकसंख्या किती 80,000 आहे आणि पहिल्या वर्षी काय सांगितले 8% कमी होते. 8% कमी म्हणजेच काय, 8% साईन काढला आपण तर 100 घेतो आपण, 8/100 म्हणजे अगोदर जर 100 असेल, मागच्या वेळी कसं, मागच्या वेळी जी लोकसंख्या होती ती काय होती 10/1 वाढ होती, म्हणजेच काय केलं आपण 10 मध्ये 11 वाढवले. या ठिकाणी 100/8 आहे आणि 8/100 नाही, म्हणजे 8% कमी होते, म्हणजेच काय करायचं आहे 100 मधून 8 वजा केले किती येतील 92 कमी होते. म्हणजे 100 असेल लोकसंख्या तर पुढच्या वर्षी काय होती 92 होती, असा त्याचा अर्थ होतो. 100 होती झाली किती 92 झाली, 100 पैकी 92. 8% कमी झाली म्हणजेच काय 100 अगोदर होती आणि 8% कमी म्हणजे 8 कमी झाले 92 लोकसंख्या राहिली, असा त्याचा अर्थ होते. त्याच्यानंतर सेकंड इयरला काय झाले 5% वाढ सांगितलेली, दुसऱ्या वर्षाला 5% वाढ म्हणजेच किती, या ठिकाणी 1/20 म्हणजेच काय 20 होती 21 झाली बरोबर. अशी कंडिशन लिहू शकता तुम्ही किंवा याचं फ्रॅक्शनमध्ये काय करू शकता तुम्ही, 5% वाढ म्हणजेच काय 5 पैकी किती असतात हे 100 असतात, म्हणजेच किती 100 होती 105 झाली. याला मल्टिप्लाय डिवाईड केलं तर 1/20 येतात, 20 पैकी 1 वाढली म्हणजे 21 झाली. आणि किंवा तुम्ही असं हा फॉर्मॅट मांडला तरी चालेल, हा फॉर्मॅट मांडला तरी चालेल, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं स्टेप वाढवू शकतात कमी जास्त होतील, दोन्ही तुम्हाला फॉर्मॅट योग्य आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 100 का घेतले आपण, कारण 80,000 लोकसंख्या आहेत, आपण हे 2 0 कट करू शकतो, त्याच्यामुळे आपण 100 घेऊया. या ठिकाणी पहा 2 वर्षाची कंडिशन सांगितलेली आपल्याला, किती वर्षाची 2 वर्षाची बरोबर. पहिल्या वर्षीचं काय कंडिशन आहे 92/100, दुसऱ्या वर्षी काय आहे या ठिकाणी 105/100 आणि कितीपैकी 80,000. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला 2 प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे, कसा ते तुम्हाला सांगणार आहे. या मेथडने तुम्ही गेला तरी चालतंय, दुसरी एक मेथड आहे ती अगदी 1 ते 2 किंवा 5 सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करू शकता तुम्ही, तो त्या फक्त तुम्ही काय करा शेवटपर्यंत पहा आणि योग्य वाटत असेल तर लाईक जरूर करू शकता. या ठिकाणी पहा हे 2 0 गेले, राहिले किती 8×92×105. आता विद्यार्थी मित्रांनो, एवढा मोठा तुम्हाला गुणाकार करायचा आहे, भरपूर मोठा गुणाकार आहे हा बरोबर. हा गुणाकार एकदा करूया आणि नेक्स्ट एक अगदी सोपी मेथड आहे ती तुम्हाला सांगायची आहे मला. जर हा हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी पहा 8×92 किती येणार, 8×2 = 1606, 8×9 = 72 776×1 किती शेरे किती आले 776 बरोबर, 8×2 = 16, 8×9 = 72 736 आले बरोबर, गुणिले
105 म्हणजेच किती, 100 अधिक 5 बरोबर, या ठिकाणी 73 60, 736 गुणिले 100, 736 आयाशी हे 20 आयास गुणिले सॉरी प्लस या 5 ने याला मल्टीप्लाय करा, 5 गुणिले 6 किती 30, 5 त्रिक 15 3 किती 18, 7 आला 1, 5 7 35 आणि 1 किती 36, हा 0 आयासा, हा 8 आयासा, 6 6 12, 7 आला 1, 3 आणि 3 6 1 7, आणि हा 7 आयासा, 77 280, 77 280 हे काय झालेलं आहे तुमचे कॅल्क्युलेशनचं उत्तर आलेलं आहे. तुम्ही पटकन फास्ट कॅल्क्युलेशन केलं तरी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह होणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन सोपं कसं करायचं आपल्याला, तुम्ही समज एवढंच कॅल्क्युलेशन ठेवलं असतं तरी काय अडचण नाही, याचाच फॉर्मॅट आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आता तुम्हाला गणिताचा एका मॅथमॅटिक्समध्ये सर्वात मोठा नियम आहे किंवा मॅथमॅटिक्स त्याच्याशिवाय काहीच नाही, एक अशी मेथड्स आहे किंवा कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशनचा अर्थ काय होतो, जे लेफ्ट साईडला आहे इक्वल टू राईट साईडला आपण मानतो बरोबर, लेफ्ट साईड इक्वल टू राईट साईड असते बरोबर, ह्या तिघांचा गुणाकार इक्वल टू काय असणार आहे आपलं 77 280, म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड एक समान आहे बरोबर. सपोज तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं नाही आणि तुमच्यासमोर हे ऑप्शन आहेत दोन, तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी, या ठिकाणी डिजिटल सम करायची आहे तुम्हाला. डिजिटल सम म्हणजेच काय ते या ठिकाणी पहा, या ठिकाणी 8 आहे बरोबर गुणिले या 9 आणि 2 या दोन्ही संख्यांची काय करा तुम्ही बेरीज करा, 9 आणि 2 किती 11 गुणिले 1 0 आणि 5 या दोघांची सर्वांची बेरीज करा, 5 अधिक 1 किती 6 बरोबर, या ठिकाणी पहा 8 आहे गुणिले या दोन संख्यांची बेरीज करा, 1 आणि 1 किती 2 गुणिले किती 6, बेरीज तोपर्यंत करायची जोपर्यंत एकच संख्या येत नाही तोपर्यंत, एक म्हणजे एकच संख्या एकच डिजिट आला पाहिजे तोपर्यंत करायची राहायची. आता या ठिकाणी बघा 8 गुणिले 2 किती 16 गुणिले 6 किती 16 गुणिले 6 किती 96, या 96ची बेरीज कशी करणार तुम्ही, 9 अधिक 6 म्हणजेच किती आले 15, 15ची बेरीज करा, 1 अधिक 5 इक्वल टू किती 6. डिजिटल सम म्हणजे काय, बेरीज तोपर्यंत करत राहायची जोपर्यंत 1 ते 9 संख्येमधले म्हणजे एकच स्थान एकच अंक आला पाहिजे एकच डिजिट आला पाहिजे त्याला डिजिटल सम म्हणतो आपण. या ठिकाणी पाहिलं पुन्हा एकदा पहा, 8 आयासा, 9 अधिक 2 11, 5 आणि 1 किती 6, 1 अधिक 1 किती 2, 6 आयासा, 8 गुणिले 2 किती 16, हा 6 आयासा, 6 आणि 1 किती या ठिकाणी 16 गुणिले 6 केले तुम्ही किती 16 गुणिले 6 केले किती 96, 9 आणि 6 किती 15 आणि 5 आणि 1 किती 6. या ठिकाणी जर तुम्ही असं केलं असतं 6 आणि 1 7, 7 गुणिले 6 7 चौकून 42, 42 म्हणजे काय 4 अधिक 2 किती 6 असाल असं. हे 6 आणि याच्यातलं कोणतं ऑप्शन मॅच होते बघूया, या ठिकाणी पहा 7 अधिक 6 किती 13, या ठिकाणी पहा 7 अधिक 6 किती 13, 13 अधिक 1 किती 14, 14 अधिक 5 किती 19 बरोबर. 19ची जर बेरीज केली 9 अधिक 1 किती 10 आणि 1 आणि 0ची बेरीज केली तर किती 1 येईल, म्हणजे हा ऑप्शन तुमचा मॅच होत नाही. या ऑप्शनमध्ये पहा 7 अधिक 7 किती 14, 14 अधिक 2 किती 16, 16 अधिक 8, 16 4 20 4 किती 24, 24 म्हणजेच काय 2 अधिक 4 किती 6, ह्या दोघांची इक्वेलिटी आली बरोबर आलेली आहे. याला म्हणतात डिजिटल सम. जास्त कॅल्क्युलेशन जर मोठं आलेलं असेल तर तुम्ही डिजिटल सम करून पहा. डिजिटल सम हा कन्सेप्ट मॅथमॅटिक्सला आणखीन सोपं करतो आहे. तुम्हाला पहिल्यापासून पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगत आलेलो आहे, पहिल्या लेक्चरपासून मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी जे काही पाढे असतात त्या पाढ्यांचा वापर आपल्याला कितपत करायचा आहे हे तुम्हाला वेळोवेळी मी प्रूफ करून देत आहोत प्रत्येक लेक्चर्समध्ये.
जे काही फॉर्म्युले असतील, समीकरण असतील, आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये एकही फॉर्म्युला वापरलेला नाही. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये पाड्यांचा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. रेशो यासारख्या चॅप्टर्सला, वैवारी यासारख्या चॅप्टर्सला आणि आत्ता चालू असलेल्या पर्सेंटेज चॅप्टरला अजून आपल्या पाड्यांचा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. हे कॅल्क्युलेशन खूप अवघड आहेत आणि 8 × 92 × 105 पण या ठिकाणी पण आपण सोल्युशन तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स शिकणं म्हणजे काय, त्याला एका निस्त फॉर्म्युले किंवा पाडेपाठ करणं याला मॅथमॅटिक्स म्हणत नाही. एका कन्सेप्टला धरून पुढे जाणं, कन्सेप्टला समजून घेणं म्हणजेच मॅथमॅटिक्स होय. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रयत्न करत राहा, यश नक्की तुम्हाला येईल आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये फौजी महाराष्ट्र हा प्लॅटफॉर्म नेहमी सदैव तुमच्यासाठी सोबत असेल. तर तुम्ही हे लेक्चर, ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला अगदी योग्य वाटत असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये बघा 575 × 11 हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. 575 × 11 किती होईल हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच याची लिंक पाठवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. पुढील लेक्चर, पुढील एपिसोडमध्ये नवीन कन्सेप्ट आपण घेऊन येत आहोत. तर तुम्ही सतर्क राहा.